ഇവിടെ सर आज मतप्रक्रिया पार पडते गेली. प्रशासन यासाठी काम करत होतं. मी कशी मतप्रक्रिया पार पडणार, मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे तसं प्रशासनाचं नियोजन. आज आपलं जे हे मतमोजणी केंद्र आहे या ठिकाणी माननीय ऑब्झर्वर साहेब सुद्धा आलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आपलं जे स्ट्रॉंग रूम असते ऑब्झर्वर यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम ओपन केली जाईल. त्याच्या ठिकाणी कॅन्डिडेट्स पण असतील आणि त्यानंतर मग साधारणतः 8 वाजता जो आपला पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये तो पोस्टलचा राऊंड असतो. आपली जी पोस्टल मतं आहेत आणि ऑनलाईन आलेली जी सर्व्हिस वोटर जे असतात, ज्या आपल्या आर्म फोर्समधले मतदार असतात, त्यांची मतांचं काउंटिंग सुरू होईल आणि 8:30 पहिली जी फेरी असेल EVM ची CU ची कंट्रोल युनिटची ती सुरू होईल. आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान आपल्याकडे जे 6 मतदारसंघ आहेत किमान 22 आणि जास्तीत जास्त 30 फेऱ्या आहेत. एका फेरीला अंदाजे साधारणतः 30 मिनिटाचा वेळ इन्क्लुडिंग त्याचं टॅब्युलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला अपेक्षित आहे. साधारणतः 2:00 आमचा अंदाजे सर्व EVM पूर्ण होईल. साधारण आमची जी टपाली आहे ती 4 ते 5 वाजेपर्यंत पूर्ण टपाली मतदान मोजण्याची पूर्ण तयारी. साधारणतः मग 6 वाजल्यानंतर आपलं जे VVPATचं काउंटिंग असतं त्याच्यामध्ये प्रत्येक मतदारसंघातले 5-5 जे मतदान केंद्र आपण रँडमली सिलेक्ट करतो त्यांच्या ज्या चिठ्ठ्यांचं मोजणी आहे ती त्यानंतरच होईल. आणि ती प्रक्रिया पूर्ण पार पडल्यानंतर साधारण रात्री उशीर आपलं 10 किंवा 11 वाजता मग आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई आमच्याकडून पूर्ण केली जाईल. सर प्रशासनाने प्रामुख्याने आज आपलं जे 100 मीटरचा जो परिसर आहे मतदान मतमोजणीचा हा पेडेस्ट्रियन झोन आहे. त्या ठिकाणी फक्त काही ठराविक लोकांनाच मोबाईल अलाउड केलेले आहे आणि शहरामध्ये जे मुख्य चौक आहे त्या ठिकाणी 144 लागू केलेले आहे. आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होत नाही, रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आहे. आज तसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमचं सर्टिफिकेट इश्यू होईल तोपर्यंत दारूबंदी राहणार आहे. त्याचबरोबर कुठली मिरवणूक वगैरे आहे त्याला सुद्धा परमिशन नाही आहे आणि सर्व जे उमेदवार आहेत आणि जे प्रतिनिधी असतील त्यांना शांततेनं आम्हाला प्रशासनात सहकार्य करण्याचं आवाहन मी आपल्या मार्फत करतो. धन्यवाद. थँक्यू. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD Live मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.